क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटानं ध्येयाच्या धुंदीनं झुंज भरून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, जुलमी जातीवाद्यांच्या विरोधात दंड थोपटून बंड पुकारणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, चातुर्वर्णीय व्यवस्थेचा चेंदामेंदा करणारे लोक कल्याणकारी राजे राजश्री शाहू महाराज, या स्वतंत्र भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्या या सर्व थोर क्रांतिकारकास प्रथमतः मी प्रज्ञाकुमार गावंडे विनम्र अभिवादन करते। तसेच आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती, हा दिवस आपण बालिका दिवस म्हणून साजरा करतो आणि याच दिवसानिमित्त मी आपणास काहीतरी सांगू इच्छिते। जी माणसे इतिहास घडवतात ती माणसे इतिहास विसरत नाही आणि जी माणसे इतिहास विसरतात ती इतिहास कधी घडवू शकत नाही, हा एक इतिहास आहे। खरं तर सावित्रीबाईंना समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या पुढे पडायला लागतो, कारण सावित्रीबाई जन्माला आल्या, सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या, हे फक्त लिहायला वाचायला तर आपल्याला सोपं वाटतं, परंतु आपण त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्या नक्की लक्षात येईल की सावित्रीबाई फुले या कोण होत्या आणि आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल। पेशवांचा कालखंड होता, स्त्री जन्माला आली म्हणजे पाप समजलं जात होतं, एवढंच नाही तर 9-10 वर्षाची स्त्री झाली म्हणजेच मुलगी झाली तर तिचं लग्न लावून दिलं जात होतं एका 5-50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी। ते म्हातारं कधी मरायचं माहित नाही, ते म्हातारं मेल्यानंतर अर्थातच वारल्यानंतर ती कवळीकाची पोर जिला लग्न म्हणजे काय हे माहीत होण्याआधीच विधवा झालेली असायची। ती विधवा झालेली पोर कधी बांबूला ठोसून तर कधी तिच्या नवऱ्याच्या जागत्या तिरडीला बांधून सतीला जायचं ही त्यावेळची प्रथा होती। स्त्री म्हणजे कोण होती? स्त्री म्हणजे ही एक अबला समजली जात होती आणि या स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार अजिबात नव्हते। आता तुम्ही म्हणाल की स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार का नव्हते, कारण त्यांना माहीत होतं की या तबला जर सबला झाल्या तर या कर्मठांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच या स्त्रियांसाठी शिक्षणाचे दारे ही बंद करून ठेवण्यात आले होते। आणि अशा या कालखंडामध्ये आणि अशा या कालखंडाच्या प्रसंगी सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला। ज्यावेळी सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला तो काळ होता 250 वर्षापूर्वीचा काळ। त्यावेळची रचना ही विषमतेवर आधारलेली होती, स्त्रियांची स्थिती दुय्यम होती, स्त्री शिक्षणापासून वंचित होती, शिक्षण फक्त काही पांढऱ्या पेशापुरतच मर्यादित होते, अनेक अनिष्ट चालीरीती व परंपरा होत्या, अस्पृश्यता, सतीची चाल, केशोपण, जरडकुमारी विवाह अशा अनेक अनिष्ट प्रकारांखाली स्त्री ही भरडली जात होती। सती जाणे म्हणजे काय? सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पतीच्या जागत्या चितेवर आम झोकून देणे। बघा, फक्त कल्पना करा, कल्पना करूनच अंगावर काटा येतो अशी दैन्य अवस्था स्त्रियांची होती। तुम्ही कधी पुस्तकात वाचले का की पत्नीच्या निधनानंतर पती सतीला गेला म्हणून? नाही ना, अशी परिस्थिती स्त्रियांची होती। हे सर्व पाहून मन हेलावून जात, परंतु याला विरोध कोण पत्करायचा? समाजातील रोष कोणी ओढावून घ्यायचा? अशा वेळी हल्ला चढवला तो महात्मा फुले यांनी आणि अशा वेळी सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 1831 सालच्या जानेवारी महिन्यात 3 तारखेला या शुभ मुहूर्तावर आपल्या भारताच्या तेजस्वी इतिहासातील तेजस्वी न्यायरत्नांपैकी एका तेजस्विनीचा जन्म झाला आणि त्याच तेजस्विनीचं नाव म्हणजे सावित्रीबाई। घरात कन्यारत्न जन्माला आलं म्हणून आनंद उत्सव साजरा करण्यात आला, परंतु मुलगी झाली म्हणून नाराज होणारे आणि नाक मुरडणारे या जगात असंख्य लोक आहेत ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। अन्याय व रूढी परंपरेने ग्रसलेल्या या समाजात जेव्हा एक स्त्री सावित्री ज्योत म्हणून जन्माला येते, ती मशाल म्हणून जन्माला येते, पुढे याच सावित्रीचा विवाह 1840 साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी संपन्न झाला। सावित्रीबाई फुले या धीट, हुशार व कर्तृत्ववान होत्या। विवाहाच्या वेळी त्या अजिबात शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्यांना शिक्षणाची विलक्षण आवड होती। महात्मा फुले यांनी स्वतः स्त्री शिक्षणाचे महत्व जाणले होते आणि म्हणूनच ते दुपारच्या वेळी विश्रांतीच्या वेळी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत। ज्योतिबा फुले असं म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। आणि म्हणूनच त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। महात्मांनी अनेक प्रसंगी दगडफेक, शिव्याशाप,
व शेन मारा सहन केला, परंतु त्यांनी माघार घेतली नाही, कारण त्यांना माहित होतं की पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कोणापुढेही मतनस्तक होत नाही। आणि म्हणूनच पुस्तक हे वाचायचं असतं, आणि म्हणूनच पुस्तक हे वाचायचं असतं। स्वप्न ती खरी नसतात जी आपल्याला झोपेत पडतात, स्वप्न ती खरी असतात जी आपल्याला झोपूच देत नाही, आणि स्वप्न त्यांचीच खरी असतात जे स्वप्न पाहण्याचं धाडस करतात। जरा लागेल तेथेच पद आणि की जरा उमेदीने जगनाला बळ लागे थोडेच, आणि असेच एक स्वप्न महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पाहिले होते। आणि म्हणूनच आज आपण आपल्या माता भगिनी शाळेत जाताना पाहतो। त्या सावित्रीची ज्योत दिसली ती 10 मार्च 1897 रोजी प्लेग निवारण्याचे काम करताना प्लेगच्या साथीने। अशा या माणसाला माणूस माणसात आणणाऱ्या, माणसाला माणूस मिळवून देणाऱ्या अशा या महान माऊलीस माझा लवून मुजरा। धन्यवाद।